नमस्कार मित्रांनो एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर दोन हजार बावीस साठीचा संस्था श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झाला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हा जो पुरस्कार आहे हा ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलई अग्निशमन केंद्र या दोन संस्थेला जाहीर झालेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये संस्था श्रेणीसाठी रोख पारितोषिक म्हणून एक्कावन लाख रुपये देण्यात येतात आणि तेच व्यक्ती श्रेणीमध्ये यामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर पाच लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दोन हजार एकोणीस पासून देण्यात येत आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस ता, हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले ओडिसा हे शहर कोणत्या देशात स्थित आहे तर आता हे जे ओडिसा शहर आहे हे युक्रेन या देशामध्ये स्थित आहे आणि मॅप मध्ये पहा युक्रेन हा देश इथे आहे आणि युक्रेन या देशामध्ये काळ्या समुद्राला लागून ओडेसा हे शहर आहे आणि आता हे जे ओडिसा शहर आहे या शहराला काळ्या समुद्राचा मोती म्हणूनही ओळखले जाते आणि या शहराची स्थापना राणी कॅथरीन द्वारे करण्यात आलेली आहे आणि या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी दोन हजार मध्ये अर्ज करण्यात आला होता आणि आता या शहराला दोन हजार तेवीस मध्ये या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि आता हे जे युनेस्को आहे याचं फुल फॉर्म काय आहे तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे आणि युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली होती याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस इथे आहे आणि या संस्थेचे सध्या महासंचालक कोण आहेत तर अँड्रे आजोले हे या संस्थेचे महासंचालक आहेत आणि एकूण एकशे त्र्याण्णव देश हे या संस्थेचे सदस्य देश आहेत आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा आता नुकताच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे ए आय एस या ची हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि आता या अहवालानुसार सर्वाधिक कॉलेजची संख्या ही कोणत्या राज्यामध्ये आहे तर आता या अहवालानुसार सर्वाधिक कॉलेजची संख्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती कॉलेज आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार एकशे चौदा कॉलेज आहेत आणि प्रत्येक एक, एक लाख लोकसंख्येमागे उत्तर प्रदेश मध्ये बत्तीस कॉलेजेस आहेत आणि तसेच या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण चार हजार पाचशे बत्तीस कॉलेजेस आहेत आणि दर लाख लोकसंख्येमागे चौतीस कॉलेजेस आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर यामध्ये कर्नाटक हे राज्य आहे आणि कर्नाटकमध्ये चार हजार दोनशे तेहतीस कॉलेजेस आहेत आणि चौथ्या क्रमांकावर राजस्थान आहे आणि राजस्थानमध्ये तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव कॉलेजेस आहेत आणि तसेच या अहवालानुसार देशातील सर्वाधिक विद्यापीठे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर देशातील सर्वाधिक विद्यापीठे हे राजस्थान या राज्यामध्ये आहेत आणि राजस्थानमध्ये एकूण ब्याण्णव विद्यापीठे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशमध्ये चौऱ्याऐंशी विद्यापीठे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर त्र्याऐंशी विद्यापीठासह गुजरात या राज्याचा क्रमांक लागतो आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता अलीकडेच आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याच्या कितव्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे तर आता हा जो आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा आहे याच्या शेहेचाळीसव्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आता हा जो पुस्तक मेळा आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर या पुस्तक मेळाचं उद्घाटन ममता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि हा पुस्तक मेळा एकतीस जानेवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात येत आहे आणि तसेच या पुस्तक मेळ्याचा थीम देश कोणता आहे तर स्पेन हा या पुस्तक मेळ्याचा थीम देश आहे आणि हा जो पुस्तक मेळा आहे हा पुस्तक मेळा दिल्ली नंतरचा भारतातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पुस्तक मेळा आहे आणि याची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे शहात्तर पासून या पुस्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे आणि आता प्रश्न क्रमांक चौथा पहा राष्ट्रीय महिला आयोगाने नुकताच आपला कितवा वर्धापन दिन साजरा केला आहे तर आता राष्ट्रीय महिला आयोगाने एकतीस जानेवारी रोजी आपला एकतीसावा वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाची थीम काय होती तर सशक्त नारी सशक्त भारत अशी त्या कार्यक्रमाची थीम होती आणि आता जो राष्ट्रीय महिला आयोग आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे नव्वदच्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या तर जयंती पटनायक या या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या आणि सध्या या आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर दोन हजार अठरापासून रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि आता हे जे राष्ट्रीय महिला आयोग असतं यामध्ये एक अध्यक्ष एक सदस्य सचिव आणि केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले इतर पाच सदस्य असतात आणि यामध्ये किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा असावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर इक्वेटोरियल गिनी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर आता हा जो इक्वेटोरियल गिनी हा जो देश आहे या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान या मॅन्युएला बोटे या बनलेल्या आहेत काय नाव आहे यांचं तर मॅन्युएला बोटे असं यांचं नाव आहे आणि त्यांनी पंतप्रधान होण्याआधी इक्वेटोरियल गिनी या देशाचे शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे तरी दोन्ही पॉईंट लक्षात राहू द्या आणि याबरोबरच बरोबरच पहा तुम्हाला लक्षात आहे का याआधी आपण पाहिलं होतं की नसा पेरकमुसर या स्लोवेनिया दे या, या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तसेच कॅटलिन नोवाक या हंगेरी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत आणि जिओ माराकॅस्ट्रो या होंडुरास या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत हे सुद्धा लक्षात राहू द्या आणि आता जो इक्वेटोरियल गिनी हा जो देश आहे हा कोणत्या खंडामध्ये स्थित आहे तर आफ्रिका खंडामध्ये हा देश आहे आणि या देशाची राजधानी काय आहे तर मलाबो ही या देशाची राजधानी आहे आणि तसेच या देशाचं चलन काय आहे तर मध्य आफ्रिकन सी एफ ए फ्रँक हे या देशाचं चलन आहे आणि आता प्रश्न क्रमांक सव्वा पहा माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांतिभूषण यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे तर आता हे जे शांतीभूषण आहेत यांचं नुकतंच आता वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झालेलं आहे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये शांतिभूषण हे देशाचे कायदा मंत्री होते तर नोट करून घ्या मोरारजी देसाई हे पंतप्रधान असताना शांतीभूषण यांनी देशाचे कायदा मंत्री हे पद भूषवलं होतं आणि ते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळामध्ये भारताचे कायदा मंत्री होते आणि याबरोबरच शांतीभूषण हे इंदिरा गांधी विरुद्धच्या खटल्यात राजनारायण यांचे वकील होते आणि यामध्ये इंदिरा गांधी हा खटला हरल्या होत्या आणि त्यांना त्यावेळेस आपले पंतप्रधान पद सोडावे लागले होते तर यांच्याविषयी एवढे पॉईंट नोट करून घ्या आणि आता प्रश्न क्रमांक सातवा पहा कोणत्या राज्याद्वारे लाडली बहना या योजनेची घोषणा करण्यात आली आहे तर आता ही जी लाडली बहना योजना आहे या योजनेची घोषणा नुकतीच आता मध्य प्रदेश राज्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ही योजना लाडली लक्ष्मी या योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली आहे आणि ही जी योजना असणार आहे ही योजना सर्व वर्गातील महिलांना लागू असणार आहे आणि यामध्ये पात्र महिलांना दरमहा एक हजार आणि वर्षाला बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि तसेच या योजनेच्या अटीनुसार ती व्यक्ती मध्य प्रदेश राज्याची रहिवाशी असावी आणि ती व्यक्ती कर भरणारी नसावी त्यावेळेसच ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे आणि आता इथे मध्य प्रदेश या राज्याचा उल्लेख आलेला आहे तर मध्य प्रदेश हे सुद्धा लक्षात राहू द्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि मध्य प्रदेशचे सध्या राज्यपाल कोण आहेत तर मुंगूबाई पटेल हे राज्यपाल आहेत आणि शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि पहा भारतामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान असलेलं राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये एकूण बारा नॅशनल पार्क आहेत आणि त्यापैकी काही महत्वाचे नॅशनल पार्क येथे आपण पाहून घेऊया तर पहा कुनो नॅशनल पार्क माधो नॅशनल पार्क पन्ना नॅशनल पार्क संजय नॅशनल पार्क काना नॅशनल पार्क वनविहार नॅशनल पार्क आणि बांधवगड नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहेत आणि आता प्रश्न क्रमांक आठवा पहा आता नुकतंच इरफान खान अ लाईफ इन मूव्हीज हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आता हे जे इरफान खान अ लाईफ इन मूव्हीज हे जे पुस्तक आहे हे पुस्तक शुभ्रा गुप्ता यांनी लिहिलेलं आहे तर लक्षात राहू द्या इरफान खानवर हे आधारित पुस्तक आहे आणि याच्या लेखिका शुभ्रा गुप्ता या आहेत आणि याआधी सुद्धा काही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा डॉक्टर एस या जयशंकर यांचं द इंडिया वे हे पुस्तक सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकताच आता भारत मार्ग या नावाने या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यात आलेला आहे आणि तसेच अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांचं नेवर गिव्ह इंच फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर अरविंद मंडलू यांचं जादूनामा जावेद अख्तर सफर संजीव सन्याल यांचं रिव्हॉल्युशनरी प्रिन्स हेरी यांचं स्पेअर डॉक्टर ए के द्विवेदी यांचं ह्युमन एनाटॉमी सी रंगराजन यांचं फोक्स इन द रोड मिशेल ओबामा यांचं द लाईट वी कॅरी शेन वॉटसन यांचं विनिंग द इनर बॅटल आणि शशी थरुर यांचं आंबेडकर अ लाईफ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि आता प्रश्न क्रमांक नवा पहा चौदाव्या वर्ल्ड स्पाइस काँग्रेसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर आता हा जो चौदावा वर्ल्ड स्पाइस काँग्रेस आहे याचं आयोजन मुंबई या शहरामध्ये करण्यात येणार आहे आणि तसेच हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सोळा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाची थीम काय आहे तर विजन टू थाउजंड थर्टी स्पायसिस आशिया कार्यक्रमाची थीम आहे आणि यामध्ये स्पायसिस फुल फॉर्म काय आहे तर सस्टेनेबिलिटी प्रोडक्टिव्हिटी इनोव्हेशन कोलॅब्रेशन एक्सिलेन्स अँड सेफ्टी असे या स्पायसचा इथं फुलफॉर्म आहे आणि आता आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस हा कधी साजरा केला जातो तर आता हा जो जागतिक पाणथळ दिवस आहे हा दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि हा दिवस दोन फेब्रुवारी रोजीच का साजरा करण्यात येतो तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराण मधील रामसर येथे पाणथळ संरक्षणासाठी हा करार करण्यात आला होता त्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी जागतिक पांतळ दिवस साजरा करण्यात येत आहे आणि पाहता हा जो रामसर करार रा आहे हा कधी लागू करण्यात आला होता तर एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून हा रामसर करार लागू करण्यात आलेला आहे आणि या करारावर भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वाक्षरी केलेली आहे आणि तसेच या वर्षीची या दिवसाची थीम काय आहे तर इट्स टाइम फॉर वेटलँड डिस्टोरेशन अशी या वेश या दिवसाची थीम आहे आणि पाहता आपण इथं रामसर कराराविषयी बोलत आहोत तर भारतातील किती पानथळ स्थळांचा समावेश हा रामसर साइट मध्ये करण्यात आलेला आहे तर आता भारतातील एकूण पंच्याहत्तर वेटलँड म्हणजे पानथळांचा समावेश या रामसर करारामध्ये करण्यात आलेला आहे आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुरस्कार रक्कम किती करण्यात आली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्याऐषी प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद